स्वच्छता पंधरवड्याच्या पार्श्वभूमी महानगरपालिकेतर्फे सायकल रॅलीचे आयोजन। महापालिकेतर्फे स्वच्छता पंधरवडा व इंडियन स्वच्छता लीग 2.0 च्या निमित्ताने दुसरा हंगामाचे कार्यक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी 15 सप्टेंबर रोजी सायकल रॅलीने करण्यात आले। या सायकल रॅलीचे उद्घाटन मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत करण्यात आले। स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत। त्या अनुषंगाने महापालिकेतर्फे स्वच्छता पंधरवडा व इंडियन स्वच्छता लीग 2.0 दुसरा हंगामा उद्घाटन निमित्ताने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास आयुक्त अमिता दगडे पाटील, महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर वैशाली वराडे, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, सभागृह नेत्य भारती माळी, विरोधी पक्षनेत्या कल्पना महाले, महिला व बालकल्याण समिती सभापती सारिका अग्रवाल, उपसभापती विमल पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर, विजय स्नेर उपस्थित होते। या सायकल रॅलीचा शुभारंभ नवीन प्रशासकीय इमारतपासून होऊन पुढे क्युमाइन क्लब, जेल रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, संतोषी माता मंदिर परिसरातून मार्गस्थ होत नवीन प्रशासकीय इमारतपर्यंत सायकल या रॅलीचा समारोप करण्यात आला। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। सर्व धुळेकर नागरिकांना नमस्कार। माझा आपल्याकडे आपल्याला माहिती स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत खूप सारे कार्यक्रम दरवर्षी होतात, तर हा जो स्वच्छता पखवाडा 15 दिवसांचा कार्यक्रम स्वच्छता ही सेवा हा केंद्र शासनाच्या मार्फत राबवला जातो आणि या माध्यमाने आपण सगळ्या आपल्या महापालिकेच्या एरियामध्ये स्वच्छतेशी रिलेटेड आणि आरोग्याशी रिलेटेड कार्यक्रम घेतो। आज या कार्यक्रमाचा पहिला दिवस आणि जे आहे 15 दिवस असेच वेगळे वेगळे कार्यक्रम आपले राहतील, तर या आजच्या पहिल्या दिवसाचा शुभारंभ आपण सायकल रॅली काढून केला। ग्रीन धुळे आपण नुसतंच म्हणलं तर आपल्याला शहरातल्या व्हेकलचा वापर कमी कसा करता येईल, आम्ही आज आमच्यापासून सुरुवात केली। कदाचित इथून पुढच्या 1 आठवडा दररोज 1 दिवस आयुक्त पण आपल्याला सायकलवर आलेले दिसतील, तर ग्रीन धुळ्यासाठीचा हा संकल्प आहे म्हणायला हरकत नाही। आणि या इंजिनियर्स डेच्या पण सगळ्यांना या निमित्ताने मी शुभेच्छा देते। आणि अगदी नदी स्वच्छतेपासून खूप सारे कार्यक्रम या 15 दिवसामध्ये आम्ही करणार आहोत, तर आपण प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आपला पण आम्हाला याच्यामध्ये सक्रिय सहभाग लागणार आहे, तर आपण सगळे मिळून आपल्या धुळ्याला स्वच्छ, सुंदर आणि ग्रीन करायचा प्रयत्न करूया। धन्यवाद।